आज आपण ब्लाउजला आय आणि हुक कसे करायचे हे बघणार आहोत. अशा प्रकारे आपण आय करण्यासाठी ब्लाउजला पट्टी जोडून घेणार आहोत. आय करण्यासाठी ही पट्टी आपल्याला उलट्या साईडने जोडून नंतर वरच्या साईडने म्हणजे सरळ बाजूने पलटून त्याला शिलाई मारायची आहे. अशा प्रकारे आपल्याला सरळ बाजूने म्हणजे वरच्या बाजूने पट्टी दुमडून घ्यायची आहे आणि एकदम काठावर शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून झाल्यानंतर उरलेला कपडा कट करायचा आहे. आणि यावर आपण आय करण्यासाठी खुणा करून घेणार आहोत. आय हे ब्लाउजच्या उजव्या साईडलाच करायचे असतात. अशा प्रकारे आपण वरच्या साईडला एक आणि खालच्या साईडला एक खुणा करून घेणार आहोत. यानंतर दोन्ही खुणा एकावर एक जोडून घेऊन बरोबर मध्यभागी एक खूण करून घ्यायची आहे आणि या दोन खुणाच्या मध्ये अजून एक खूण करून घ्यायची आहे. अशा प्रकारे या पट्टीवर बरोबर मापाच्या पाच खुणा करून घ्यायच्या आहेत. या खुणा अशा प्रकारे त्रिकोणी आकारात आखून घ्यायच्या आहेत आणि याच आकारात टिपा मारून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला एकदम व्यवस्थित आखल्याप्रमाणे खुणांवर टिप्पा मारून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण खुणांवर शिलाई मारून घ्यायची आहे आणि आपले पाच आय तयार होतील. अशा प्रकारे ब्लाउजला दाखवल्याप्रमाणे आपण देखील हाताने आय करू शकतो. आपण एक कपडा घेतलेला आहे
त्यावर अशा प्रकारे एक रेष आखून घ्यायची आहे आणि त्या रेषेच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सुईने टाका मारून घ्यायचा आहे. हा टाका एकदम लूज घ्यायचा आहे. आता आपण या टाक्यातून सुई ओवून अशा प्रकारे टाके मारणार आहोत. हे टाके एकदम जवळजवळ घ्यायचे आहेत आणि पूर्ण धागा भरेल एवढे टाके घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपण ब्लाऊजच्या पट्टीला ज्याप्रमाणे आय केले त्याप्रमाणे 5 खुणा करून अशा प्रकारे सुई धाग्याने देखील हाताने आय करू शकतो. आपण अशा प्रकारे किंवा मशीनने देखील आय करू शकतो. अशा प्रकारे आपण ब्लाऊजला उजव्या साईडने 5 आय करून घेतलेले आहे आणि डाव्या साईडने आपण हुक लावून घेणार आहोत. डाव्या पट्टीला हुक लावण्यासाठी आपण आय केलेले आहेत त्याच रेषेत सरळ ठेवून हुक लावण्यासाठी 5 खुणा करून घ्यायचे आहेत. आपण अशा प्रकारे खुणा करू शकतो किंवा पूर्ण पट्टी दुमडून बरोबर मधोमध एक खूण करून घ्यायची आहे आणि त्याच्या मधोमध पुन्हा एक खूण करून अशा प्रकारे समान मापाच्या 5 खुणा करून घ्यायचे आहे. आपण 5 हुक घेतलेले आहेत. आता आपण हे लावणार आहोत. अगोदर आपण वरच्या बाजूला हुक लावून घेणार आहोत. अशा प्रकारे अगोदर एक साईड पॅक करावी, नंतर दुसरी साईड आणि शेवटी वरच्या बाजूने अशा प्रकारे टाके मारत हुक पॅक करून घ्यायचे आहे. हुक लावताना आपण जे टाके मारतो ते वरच्या बाजूने दिसायला नको. आता आपण दुसऱ्या बाजूने हुक पॅक करून घेणार आहोत. अशा प्रकारे अगोदर खालच्या बाजूने अशा प्रकारे टाके मारत हुक लावून घ्यायचे आहे. आता आपण वरच्या बाजूने हुक पॅक करून घेणार आहोत. अशा प्रकारे टाके मारत
वरच्या बाजूने देखील हुक पॅक करून घ्यायचे आहे। आता आपले हुक लावून तयार आहे। आपण याच धाग्याने समोरचे हुक लावू शकतो किंवा उरलेला धागा कट करू शकतो। अशा प्रकारे हुक व्यवस्थित बसते। आता आपण शेवटचे हुक लावून घेणार आहोत। आपण अगोदर वरचे आणि नंतर शेवटचे हुक लावलेले आहे, कारण की पट्टी जर कमी जास्त झाली तर आपण हुक लावून ते ॲडजस्ट करू शकतो। वरचे आणि खालचे हुक लावल्यानंतर मधले हुक लावावे आणि नंतर इतर दोन राहिलेली हुके लावावीत, म्हणजे पट्टी पण व्यवस्थित बसते। अशा प्रकारे आपण पाचही हुके लावून घेतलेले आहे। अशा प्रकारचे बटन लावायचे असेल तर कसे लावावे ते आपण बघू। आपल्याकडे बटनाचे ब्लाउज नाही म्हणून आपण हा एक्स्ट्रा कपडा घेतलेला आहे। यावर आता आपण बटन कसे लावायचे ते बघू। अशा प्रकारे बटन पट्टीवर ठेवून टाके मारायचे असतात। त्या अगोदर धाग्याला अशा प्रकारे गाठ मारून धागा पॅक करून घ्यायचा असतो। या बटनाला चार होल असतात। हा धागा समोरासमोरच्या होलमध्ये ओवायचा असतो। अशा प्रकारे अगोदर दोन होलमध्ये धागा ओवून पॅक करायचा आहे। अशा प्रकारे खालच्या साईडने टाका मारून पॅक करून घ्यायचे आहे। नंतर उरलेल्या दोन होलमधून पुन्हा धागा ओवून टाके मारायचे आहेत। अशा प्रकारे शेवटी टाका मारून बटन पॅक करून घ्यायचे आहे। आपले बटन लावून तयार आहे। अशा प्रकारचे बटन ब्लाउजच्या उजव्या साईडने लावतात आणि बटन लावण्यासाठी काजे हे डाव्या साईडला करायचे असतात।
आता आपण काजे कसे बनवायचे ते पण एका कपड्यावर बघणार आहोत. अशा प्रकारे पट्टीला चॉकने खुणा करून घ्यायच्या आहेत, या देखील मोजून करायच्या असतात. अशा प्रकारच्या खुणा केल्यानंतर आपल्याला याला मधोमध कट मारायचा असतो. हा कट एकदम आरामात मारायचा आहे, खूप मोठा कट मारायचा नाही. सुईने खालून वर अशा प्रकारे धागा वळून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे टाका मारून घ्यायचा आहे. अशा प्रकारे जवळजवळ टाके मारून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला सर्व टाके मारून घ्यायचे आहेत. शेवटचा टाका मारल्यानंतर सुई खालच्या बाजूने काढून घ्यायची आहे आणि खालच्या बाजूने देखील टाका मारून पॅक करून घ्यायचे आहे. आता आपले काजे तयार आहे. हे काजे खूप मोठे किंवा खूप बारीक पण करायचे नाही, कारण की बटन व्यवस्थित बसायला हवे. अशा प्रकारे 5 बटन आणि 5 काजे आपल्याला करायचे असतात. आता आपण बटन लावून बघू. आपले बटन एकदम व्यवस्थित बसले आहे.